सोशल मीडियावर एक चक्कर मारा किंवा चहाची पानाची टपरी नाहीतर मग एखाद्या कट्ट्यावर थोडा वेळ थांबून बघा तुमच्या कानावर पडतील त्या आदिपुरुषच्या भेट रावणाची एंट्री या गोष्टींवरून आणि येऊन थांबतील आदिपुरुषच्या गणलेल्या व्हीएफएक्स वर थॉरच्या पिक्चर मधला एसगार्ड आणि आदिपुरुष मधली श्रीलंका दोन्ही सेम श्रीमंत रावणाच्या सेनेकडे मास्क मात्र थॅनोस सारखेच थोडक्यात हॉलिवूडच्याच थीम वर बेरीज वजाबाकी करताना आदिपुरुषचे पण बॉलिवूडचा कुठला तरी पिक्चर आलाय त्याची जोरदार चर्चा झालीय आणि मग व्हीएफएक्स एक्स गणले हे काय आपण पहिल्यांदा ऐकत नाहीये राम सेतू फ्लाइंग जाट कलंक ते नुकताच येऊन गेलेला ब्रह्मास्त्र सगळ्यांची माप निघाली ती व्हीएफएक्स एक्स वरूनच एकीकडे आर 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 आणि बाहुबलीच्या व्हीएफएक्स एक्स मुळे सौथ राजामौली हिट झाला आणि दुसरीकडे बॉलिवूड मात्र गंडत गेलं पण बॉलिवूडचा एक असा माणूस आहे जो व्हीएफएक्स एक्समध्ये कधी गणला नाही उलट त्यानं बॉलिवूडमध्ये वेफ एक्सचा ट्रेंड आणला सेट केला आणि गाजवलाही तो माणूस म्हणजे शाहरुख खान शाहरुखनं वेफ एक्सचं गणित कसं जमवलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू साधारण एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव चे दिवस भारतात कलर टीव्ही ही कॉमन गोष्ट झाली ग्लोबलायझेशन मुळे जगाचं मार्केट भारतात येत होत जाहिराती ही गोष्ट ब्रँडची आयडेंटिटी बनली होती तेव्हा केतन यादव आणि हॅरी हिंगोरानी हे दोन दोस्त जाहिरातींसाठी व्हीएफएक्स बनवण्याचं काम करायचं त्या काळात व्हीएफएक्सचा वापर बॉलिवूडमध्ये व्हायचा तो फक्त शेवटच्या क्षणी चुका सुधारण्यासाठी परत शूट करायला नको म्हणून वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी आपण पतंगाला भात शिटकवायचो ना तस लिगत त्यामुळे व्हीएफएक्स हे फिल्म इंडस्ट्रीचं भविष्य असेल असा कोणी अंदाजही लावला नव्हता मग साल उजाडत दोन हजार दोन आणि एंट्री होते शाहरुख खानचे मेहुना पिक्चरचं प्री प्रॉडक्शन सुरू होत शाहरुख शूटिंग करत होता पहिलीच त्यानं पहिलीच्या सेटवर केतन आणि हॅरीला बोलवून घेतलं आणि रेड चिलीज प्रोडक्शनच्या पहिल्या पिक्चरचं म्हणजेच मेहुनाच्या वेफेक्स काम त्यांना दिलं या दोघांनीही काम गाजवलं आणि इथं शाहरुखनं पहिली बेरीज करायला घेतली त्याचा प्लॅन होता फक्त वीएफक्स ला डेडिकेटेड स्टुडिओ उभा करायचा शाहरुखनं केतन आणि हॅरीसोबत दोन हजार सहा मध्ये रेड चिलीज एक्स सुरू केलं आणि तिथनं पुढं बॉलिवूडच्या वेफ एक्सचा सीनच बदलून टाकला रेड चिलीज वेफ एक्सचा पहिला मास्टर स्ट्रोक होता रावण एकशे तीस कोटींचं बजेट असलेल्या पिक्चरमध्ये सहासष्ट कोटींचं बजेट फक्त साठीच होत भारतात त्याआधी एकमेव एक्स हेवी पिक्चर दोन हजार आठ मध्ये आलेला लव्ह स्टोरी ट्वेंटी फिफ्टी जो पे पटला मात्र शाहरुख आणि रेड चिलीज रावण बनवायची डेअरिंग केली शाहरुखनं एक्सच्या टीमला फक्त एकच गोष्ट सांगितली होती की पैशांचा काही विषय नाही फक्त काम मनापासून करा रावणनं व्हीएफएक्स म्हणजे फक्त गाड्या हवेत उडवणं किंवा आबाळात फायटिंग दाखवणं एवढंच लिमिटेड नसतंय हे दाखवून दिलं अगदी रावण आणि जीवनच्या अंगावरचे सूट सुद्धा वीएफक्स न तयार केले होते इतकं भारी काम रेड चिलीज वेफेक्सनं पहिल्या फटक्यात केलं सुरुवातीला रावण बॉक्स ऑफिसवर ठिकठाक चाललं लोकांनी लहान पोरांसाठीचा पिक्चर म्हणून टीका केली पण आता बारा वर्षांनंतर रावणचं काम किती अवघड आणि बाप होतं हे लक्षात येतं त्यानंतर शाहरुखच्याच रेड चिलीज वेफ एक्सनं हे काम केलं बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा उंच बिल्डिंग आणि शहरांचं नकली न वाटणारं डिस्ट्रक्शन दाखवलं बाकीचे पिक्चर तर होतेच पण रेड चिलीजनं खरा दणका उडवून दिला फॅन आणि झिरोच्या वेळी फॅन मध्ये शाहरुखचा डबल रोल होता दुसरं कॅरेक्टर म्हणजेच गौरव सेम शाहरुख सारखा दिसून चालणार नव्हतं तेव्हा व्हीएफएक्स मधून चेहऱ्यात थोडे बदल करण्यात आले त्याचं वय अठ्ठावीस वर्ष करण्यात आलं तब्येत थोडी कमी करण्यात आली आणि शाहरुखच्या डबल रोल मधला फरकही स्पष्ट दिसला रेड चिलीज व्हीएफएक्सचा सगळ्यात मोठा माइलस्टोन ठरला तो म्हणजे झिरो शाहरुख खानची हाईट आहे पाच फूट दहा इंच पण झिरो मध्ये शाहरुख दिसतो चार फूट सहा इंचांचा याआधी कुठल्याच इंडस्ट्रीनं उंच माणसाला बुटकं करून दाखवलं नव्हतं तसं शूटिंग सुद्धा कधी झालं नव्हतं मात्र झिरोसाठी शाहरुखनं वेगळ्या पद्धतीनं सेट उभे केले ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरण्यात आली पण रेड चिलीज उजवं ठरलं ते प्लॅनिंग मध्ये झिरोचं शूटिंग वेफिक्स आणि पोस्ट प्रोडक्शन कसं करायचं याबद्दल रेड चिलीजच्या टीमनं तीन महिने रिसर्च केला त्यानंतर सगळी थीम कागदावर उतरवण्यात आली आणि मगच शूटिंगला सुरुवात झाली बाकी पिक्चर शूटिंग सुरू झाल्यावर स्ट्रक्चर न ठरवता व्हीएफएक्स एक्सला हात घालतात पण इथं पहिल्या दिवसापासून एक्सवर काम सुरू होत झिरोच्या स्टोरी नॅरेशन पासून शूटिंग होईपर्यंत एक स्वतंत्र व्हीएफएक्स टीम यात इन्व्हॉल्व्ह होती झिरोसाठी थोडे नाहीत दोन हजार चारशे पेक्षा जास्त व्हीएफएक्स शॉट घेण्यात आले होते शाहरुखची हाईट कमी करण्यापेक्षा छोट्या उंचीचा कलाकार घेणं सोपं होत मात्र त्याचा फरक बॉडी लँग्वेजवर होईल आणि ते शाहरुखच्या सुपरस्टार इमेजला धक्का पोहोचवणारा असेल इतका अभ्यास रेड चिलीजच्या व्हीएफएक्स टीमनं केला होता हे दोन हजार चारशे पेक्षा जास्त व्हीएफएक्स शॉट एडिट करायला रेड चिलीज कडे फक्त सहाशे जणांची टीम होती मात्र त्याच्या पलीकडे जात रेड चिलीजनं इतर सत्तावन्न स्टुडिओजला काम आउटसोर्स केलं एकोणीस सोळाशे आर्टिस्टच्या टीमवर्कमुळं झिरो स्क्रीनवर आला झिरोचा प्रत्येक शॉट हा साठी पाच वेळा शूट करण्यात आला होता शाहरुखलाच प्रत्येक सीन तीनदा द्यावा लागला खर तर आनंदेल राय हा पिक्चर घेऊन हॉलिवूडला गेले होते मात्र शाहरुखचा चेहरा रिप्लेस करून बॉडी डबल वापरण्यावर वाले ठाम होते रेड चिलीज वेफेक्स न मात्र बॉडी श्रिंक करण्याचा अवघड टास्क पूर्ण करून दाखवला विशेष म्हणजे दर महिन्याला वेफेक्स मधून उभ्या केलेल्या गोष्टींचं प्रेझेंटेशन व्हायचं आणि त्यात सुधारणाही केल्या जायच्या या सगळ्या गोष्टीत बजेटचा अडथळा आलाच नाही कारण झिरोचं बजेट साधारण दोनशे कोटी होतं त्यातले सत्तर पेक्षा जास्त कोटी वर लावले होते झिरोच्या वेफ एक्स बद्दलचा एक किस्सा एका सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शकानं सांगितलं होतं या दिग्दर्शकाच्या एका पिक्चरचं कलर करेक्शन सुरू होतं तेव्हा त्याच लॅबमध्ये झिरोचे एफ एक्स सुरू होत त्यानंतर या दिग्दर्शकानं दोन पिक्चर लिहिले शूट केले एडिट केले दोन्ही पिक्चर कलर करेक्शनला गेले तेव्हाही झिरोचे एफ एक्स सुरूच होते म्हणजे एका बाजूला तीन मराठी पिक्चर आले पण तरीही झिरोच्या व्हीएफएक्सचं काम सुरूच होतं इतकी ताकद शाहरुखनं व्हीएफएक्स टीमच्या मागे उभी केली होती शाहरुख खानला व्हीएफएक्स बद्दल तीन मेन गोष्टी समजल्या सगळ्यात पहिलं म्हणजे हे प्रचंड वेळ खाऊ काम आहे त्यामुळे जितका जास्त वेळ तितकी कामाची क्वालिटी चांगली मे हुना हा काय हेवी व्हीएफएक्स वाला पिक्चर नव्हता पण त्याच्या कामालाही रेड चिलीजनं दोन वर्ष दिली दुसरं म्हणजे पैसा बऱ्याच पिक्चरचं बजेट लय खतरनाक असतं आणि त्यांचा मेन खर्च होतो तो लोकेशन आणि स्टार्सच्या फीवर आधी उदाहरण घ्यायचं झालं तर पाचशे कोटींपैकी शंभर कोटी फी एकट्या प्रभासनं घेतली होती मग टीजरचं व्हीएफएक्स बघून शिव्या पडल्यावर जास्तीत ते शंभर कोटी वीएफक्सवर लावण्यात आले शाहरुख पिक्चरच्या जवळपास निम्म बजेट व्हीएफएक्सवर लावतो त्याच्या स्वतःच्या फीपेक्षा मोठा शेअर हा व्हीएफएक्स टीमचाच असतो तिसरं म्हणजे दूरदृष्टी रावण फॅन आणि झिरो शाहरुखच्या कुठल्याच पिक्चरनं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली नाही पण पहिला पिक्चर फेल गेला म्हणून दुसऱ्या पिक्चरवर पैसा लावताना शाहरुख मागं सरकला नाही शाहरुख आणि रेड चिलीजनं दोन हजार अकरा मध्येच वेएफ एक्सचं महत्व ओळखलं होतं त्यानुसार त्यांनी स्ट्रक्चर आखलं जगात कोणी वापरत नाही अशी टेक्नॉलॉजी वापरली बजेट उभं करत टॅलेंटला संधी दिली फक्त या सगळ्याचं महत्व आपल्याला समजायला एक गणलेल्या व्हीएफएक्स वाला आदिपुरुष यावा लागला रावण झिरो या, या पिक्चर मधलं व्हीएफएक्स आणि आदिपुरुषचं व्हीएफएक्स तुम्हाला कुठलं भारी वाटलं कमेंट करून सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका